गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा, सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा, विश्वास भविष्याचा, सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। केवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा, सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता आजच्या ठळक घडामोडी। अजनाळे या गावाला सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांच्यातर्फे वंचित गोरगरिबांना केला किराणा वाटप। कोविड-19 कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात, देशात व महाराष्ट्रात 1.5 महिन्यापासून कर माजवला, त्यातच महाराष्ट्रात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब जनतेचे खाण्याचे होत आहेत। सामाजिक कार्यकर्ते करणारे अजनाळे गावाचे 15 वर्षापासून सरपंच राहणारे विनोद चव्हाण यांनी फाशेपारधी अत्यंत गरीब समाजाची काळजी घेऊन 80 ते 100 लोकांना आज तहसीलदार, ग्रामीण पोलीस निरीक्षक, ग्रामीण मंडळ अधिकारी व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते संपूर्ण किराणा म्हणजे पिठाची पिशवी, तेल पिशवी, साखर, मीठ, डाळी, साबण असा संपूर्ण किराणा माल गरजू व्यक्तींना देण्यात आले। जे अन्नापासून गरीब दुबळे वंचित आहेत यादी तयार करून संपूर्ण किराणा माल वाटप करण्यात आला। तसेच या गावाच्या नाक्यावरती कडक नाकाबंदी करण्यात आली आहे। मालेगाव रस्ता असल्याने संपूर्ण नाकाबंदी केली गेली आहे। सोशल डिस्टन्सचे पूर्ण पालन करण्यात आले, सर्वांनी मास्क लावले होते। यावेळी उपस्थिती तहसीलदार प्रथमेश गोलप, ग्रामीण पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे, कुसुंबा मंडळ अधिकारी किरण कांबळे, कुसुंबा तलाठी सुरेश आप्पा अजनाळे, अजनाळे गावाचे सरपंच भाग्यश्री विनोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण, व्ही आर आंधळे तलाठी अजनाळे, उपसरपंच लक्ष्मीबाई बोरसे, दिलीप पाटील, सीमा शिंदे, राजेंद्र जालटे, पोलीस पाटील, आय पी पाटील, प्रवीण पाटील, अनिल बोरसे, लक्ष्मण माळी, तवरसिंग राजपूत, लक्ष्मण माळी, चंद्रकला पाटील, शालिनी पाटील, कमल केदार, अनिता भोसले आदी सर्व उपस्थित होते। मी विनोद ज्ञानबा चव्हाण, राहणार राजनाळे, तालुका जिल्हा धुळे। इथं विशेष द्यायचं कारण असं की जे विंचित लोक आहे, काही महिला विधवा, काही ज्यांचे अपंग असतील बाया, काही रात आणले जे मुलं आहे, त्यांना गोयल कंपनी परत विनोद ज्ञानबा चव्हाण यांनी दोघांनी मिळून 5 किलो आटा, 1 किलो तुवरची डाळ, 1 किलो तेल, 1 किलो तांदूळ, 1 किलो मीठ, परत 1 किलो मूंग असा प्रकारचा एका व्यक्तीला पॅकेज दिला। का दिला? का हा धर्म संकट आहे, निसर्गाने काळ पाडलेला आहे, तो काळ दूर करायसाठी जो कोरोना व्हायरस आहे त्याच्यात एकमेकाला हळू मिळून आपली जी जनता आहे त्यांना, गरीब परिस्थितीला ज्यांना विंचित लोक आहे त्यांना ह्या अनाज देऊन आपल्याला कुठंतरी एक मार्गदर्शन करावा लागेल, एक समझौता करावा लागेल आपल्याला। जे आपले आई बहीण आहेत, जे विंचित लोक आहेत त्यांना माझं एवढंच बोलणं आहे, कोणीही असेल, मोठे लोक असतील त्यांनी दान करावा। गरीब लोकांना एवढं एक विंचित लोक आहे त्यांना आज आपलं जे आहे त्यांना एक काळ जो पडलेला आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे। आम्ही लॉकडाऊनचं पालन करतो आहे। आपलं धुळ्या नाशिक हद्दीवर बॉर्डरवर गाव आहे, तिथं मोठ्या संख्येत गांगुल्ले साहेब त्यांचा मोठा बंदोबस्त आहे, 24 तास इथं बंदोबस्त आहे। रात्रीचाही काही डॉक्टर दिलेले आहे, नर्स दिलेले आहे, प्रांत साहेब येतात इथं फेरी मारायला, तहसीलदार साहेब येतात, कांबळे नाना येतात, काही गावकरी लोक थांबतात। आम्ही मालेगावचे सदर लोक जे आहेत त्यांना इथं धुळे जिल्ह्यात येऊ देत नाही, धुळे जिल्ह्यातले लोक आम्ही मालेगाव जिल्ह्यात जाऊ देत नाही। तर एवढीच विनंती आहे मला लोकांना, लॉकडाऊनचं पालन करावा। कोरोनाला आपण दूर करणारच आहे आणि होणारच आहे,
हा काळ आहे, काळाला भगवंताने याला दूर करावं एवढी भगवंताला प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या पुढाकाराने आणि गोयल इन्फा यांच्या स्पॉन्सरशिपने अजनाळे गावातील जे वंचित व्यक्ती आहेत त्यांना आज अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. सध्या भारत, जग आणि महाराष्ट्र कोविड 19 सोबत झुंजतोय. त्याच्यामध्ये जे मजुरांचे हाल होत आहेत, गरीब लोकांचे हाल होत आहेत, तर या दातृत्वाच्या योजनेतून त्यांचा फायदा झाला असा आम्हाला विश्वास वाटतो. इथे PI साहेब गांगुर्डे यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलं आणि कुसुंबा सर्कलचे मंडल अधिकारी कांबळे तसंच कुसुंबाचे तलाठी तसंच अजनाळे गावचे ग्रामस्थ यांचं सुद्धा सहकार्य लाभलं. त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि ह्या रोगाला आपल्याला हरवायचं आहे आणि आपला सगळा जग आपल्याला जिंकायचं आहे. या लॉकडाऊनच्या काळात जे मोलमजुरी हातावर काम करणारे मजूर आहे त्यांना मजुरी मिळत नाही आणि त्यांचा उपजीविकेचा साधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या भूमिकेतून जे रोडचं काम करते, कुसुंबा मालेगाव रोडचं जे काम करते गोयल कंपनी, त्यांना आम्ही सांगितलं की अशाशा पद्धतीचं असं आहे, त्यावेळेस त्यांनी होकार दिला. त्यासाठी अजनाळे गावचे ग्रामस्थ, सरपंच विनोद चव्हाण आणि आम्ही गोयल कंपनीला सांगून आणि तसेच आपले सर्कल कांबळे साहेब यांनी त्यांना सांगून या पद्धतीचं एक म्हणजे पीठ आणि सर्व किराणा सामान असं पिशवीत देऊन त्यांना आपण प्रत्येकाला अशी कुटुंब निवडले की ज्यांना फक्त मजुरीवरच त्यांचं उपजीविका आहे किंवा उदरनिर्वाह आहे अशी कुटुंब निवडली. असे 100 ते 100 कुटुंब असते माहिती, त्यांची यादी तयार केली सरकार साहेबांनी, कांबळे साहेबांनी, आणि ती यादी तयार करून त्या लोकांना बोलवलं आणि त्याच लोकांना आपण ते दिलेले, जेणेकरून गरजू लोकांना त्याचा फायदा होणं हा त्यामागचा उद्देश आहे आणि कोणी त्यातून वंचित राहता कामाने हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून अशा लोकांची यादी तयार करून त्या सर्वांना आपण आज एक आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.